पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने भवानीपेठेत छापा टाकून सुमारे 3 लाखांचा फ्रूट बियरचा साठा आणि अन्य साहित्य जप्त केलं. फ्रूट बियर ही आरोग्यास घातक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानुसार नुकतंच जाहीर केलं आहे. त्यात मानवी विष्ठेमधील बॅक्टेरिया आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने भवानीपेठेत कारवाई करत सुमारे 3.5 लाखाचा फ्रूट बियरचा साठा आणि इतर साहित्य जप्त केलंय. या प्रकरणी आता दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर अनंतय्या भंडारी वय 39 वर्ष मित्रनगर शेळगी मुबीन बडेसाहेब शेख राहणार भवानीपेठ असे गुन्हा दाखल झालेल्या या दोघांची नावं आहेत. हेड कॉन्स्टेबल दिलीप मनोहर भालशंकर विशेष पथक पोलीस आयुक्त कार्यालय यांनी फिर्याद दिली आहे. भवानीपेठेतील जय भवानी बगीचा समोर पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी भंडारी आणि शेख हे दोघे सुपरस्टार ड्रॉक्स फ्रूट बियर या नावाखाली रासायनिक पदार्थांचा उपयोग करून विषारी दारू म्हणजे फ्रूट बियर हे बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचं त्यांना दिसून आलं. त्या ठिकाणाहून पोलिसांनी कॅरेट भरलेल्या बाटल्या, प्लास्टिक डबे, ड्रम, पाण्याची टाकी, स्टील टाकी, 2 हँडल मशीन, डीप फ्रीज, टेबल बाकडे, 3-चाकी रिक्षा, पॉलिथिन पिशव्या, त्यात टोपण असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र आधी 2,72,828 रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत.